नमस्कार. अध्याय 50. या अध्यायात महिपती महाराजांनी तुकाराम महाराजांच्या थोरवीची कथा सांगितलेली आहे. श्री गणेशाय नमः. श्री प्रलंबासुर मर्दनाय नमः. जय जय कृपासागरा चक्रपाणी भवभंजन सायुज्यदानी. कर्मापासूनही सोडवावे आशापाश तोडूनी श्रीपती करी निरपेक्ष उदासवृत्ती. तुझे भजनी लागे प्रीती ऐसे श्रीपती करावे. काम क्रोधादि मद मत्सर देही उठती अनिवार. तू कृपा करीसी जय शारंग धर. शुद्धांतर तय होय. लौकिक प्रतिष्ठा मानाभिमान हे पुढे ओढवेल महाविघ्न. तेतेची लावून या मन तुझे चिंतन घडे ना. ऐसे अवगुण असोनी अंतरी मी तुझा म्हणवितो लोकाचारी. हाची अभिमान धरुणी श्रीहरी मज उद्धरी पतितासी. चंचल मन हे अनिवार तुझे चरणी असावे स्थिर. हेची इच्छितो निरंतर जानशी अंतर पांडुरंगा. हस्त इच्छिती तुझे अर्चन षोडशोपचारे करावे पूजन. त्याचे करावे समाधान मनोरथ पूर्ण करावे. समदृष्टीने चराचर भूती तुझची पहावे वैकुंठपती. विकल्प द्वेष हे नये चित्ती ऐसे श्रीपती करावे. चरणांचे सार्थक तरीच जाण तुझे यात्रेस करावे गमन. नृत्य करावे निर्लज होऊन देहाभिमान टाकोनी तुझे निज भक्त रुक्मिणीपती. त्यांचीच सुखे वर्णावी किती हे इच्छा धरुणी चित्ती. विनवितो तुझ प्रती दयाळ हे म्या अघटित घेतली आळ. निरूपण वदवी रसाळ जे श्रवणी पडताची तत्काळ. श्रोते प्रेमळ संतोषती मागील अध्यायी शेवटी कथा. देवळी गेली तुकयाची कांता. प्रसन्न होनी रुक्मिणी माता बोलिली अवचिता निज भाग्ये. साडी चोळी मुष्टी भरोनी होन देताचे वाटले समाधान. म्हणे पाषाण मूर्ती बोलिली वचन हे अघटित देखोन विस्मित. परिधान करुणी दिव्यांबर रुक्मिणीस केला नमस्कार. बाहेर येताची सत्वर कळले साचार तुकयासी. मग कांतेसी काय वचन बोलत. तुवा उतावेळ केले चित्त तेने अंतरले परमार्थ हित. ऐकते माता निज करणी उभेची शेत मोडिता जाण. पुढे राशी सयत असे उनेपण की दुधावरील साय भक्षिता जाण. मग नवनीत कोठून येईल नातरी उस उभाची चोखिला सारा. तरी कोठून लाभेल शर्करा. ऐसा विवेक करुणी अंतरा होन द्विजवरा वाटावे. कांच मनीचा त्याग करिता मुक्ता फळ येत असे हाता. तरी धीर धरुणी निज चित्ता उदास आता त्वा व्हावे. खद्योद त्यागिता मनातुनी ग्रहासी येत असे वासरमणी. की थिल्लरा टाकिता डावलोरी पयोधी येऊनी भेटेल. गुंजा हार न लेता वाडे कोडे तरी अनर्घ्य रत्ने लादती पुढे. की न धरिता औषधाची चाड तरी सुधारस गोड लाधेल. की न करिता सिद्धीचा आदरू तरी निजभाग्ये भेटतो कल्पदरू. दुर्जन त्यागे भेटती सद्गुरु तरी का अमेरू करावा. तेवी रुद्धी सिद्धी संपत्ती धन. त्यास त्यागिता मनातून तू पावसी सायुज्य दान. हे इच्छिता सुरगन मानसी ऐसे ऐकोनी दृष्टांत वचन. कांता पावली समाधान. तत्काळ विप्र बोलावून वाटिले होन तयांसी. सांडोनिया लोभ ममता हृदयी आठवी श्री पंढरीनाथा. पुढे वर्तली अपूर्व कथा. ते सावधानता ऐकावी तुकयाची प्रशंसा झाली फार. मानू लागले थोर थोर की या सवे जैवितो रुक्मिणीवर. लोक परस्पर बोलती हे चिंचवडी भूदेवासी कळता जाण. असह्य झाले त्याच कारण. म्हणती आम्ही प्रतिष्ठित ब्राह्मण गणपती प्रसन्न केला की. आणि तुकया जातीचा शूद्रवाणी त्यासवे जैवितो चक्रपाणी. हे तव अघटित दिसे करणी. आली दिसोनी यथार्थ तरी तयासी बोलावून येथ. दृष्टीस पाहावी काही प्रचित. ऐसे विचारून चित्तात तो कळला वृत्तांत तुकयासी. म्हणे चिंचवडीचे थोर ब्राह्मण त्यांनी केले आपुले स्मरण. तरी आता तेथवरी जाऊन घ्यावे दर्शन तयांचे. ऐसी कल्पना धरुणी पोटी सत्वर निघाला उठाउठी. मग मूषक वाहनाची घेऊनी भेटी बैसले निकटी देवांचे. तुकयासी देखून या त्यांनी म्हणती इच्छित
होते जे मनी ते अनायासे आले घडोनी, चमत्कार नयनी पहावा। तो सहज पावला माध्यान काळ, पंक्तीस बैसले ब्राह्मण सकळ। तुकयासी पात्र ते वेळ, वाढले तत्काळ तयानी। भूदेवांसी म्हणे वैष्णव भक्त, आमुचा सांगा ती पंढरीनाथ। तो भोजनासी येईल येथ, तरी अनेक पात्र मांडावे। आणखी तुम्हीही प्रार्थुनी गजवदनासी, येथे आणावे भोजनासी। वचन ऐकताच मानसी आश्चर्य भूदेव असं वाटले। म्हणती हे तो अघटित झाले, आमुचे मंत्र आम्हास फळले। मग देवारा जाऊन ते वेळे, कर कमळ जोडले तयांसी। नाना परीची केली स्तुती, परिभोजनासी नयेच गणपती। काय कराव्या शास्त्र युक्ती, एक सद्भक्ती नसताची। भायात कारे केले पूजन, परी अंतरी विकल्पे भरले मन। तरी कोणतीही दैवते नवे प्रसन्न, दुश्चित मन असता पै। गजेंद्राशी पावला वैकुंठपती, तो काय जाणे शास्त्र व्युत्पत्ती। गोपी उद्धरल्या नेनो किती, सप्रेम भक्ती देखोनी। विधियुक्त याज्ञिक कर्म पठन, त्यासी अंतरले श्रीकृष्ण चरण। ऋषी पत्न्यांनी केले अन्न, त्यासी जगजीवन भेटला। भोळे भाविक भक्त प्रेमळ, त्या स्वाधीन झाला दिनदयाळ। हुंबरी घालिताच गोपाळ, ते एके घरनीळ निज प्रीती। असो आता बोलून काय फार, हे वर्म जाणता वैष्णव वीर। जिही शुद्ध करुणी अंतर, शारंग धर्मश केला। मग ब्राह्मण म्हणती तू कयासी, पाषाण मूर्ती जेविल कैसी। नैवेद्य दाखविता गजवदनासी, सुवास तयांसी जात असे। यावरी बोले वैष्णव वीर, मूर्ती माझी नाही विघ्नहर। तुम्हासी संशय असला जर, तरी ऐका विचार निज करणे। समुद्र जीवनी करिता स्नान, एक भक्त बुडत होता जाण। त्याने एक दंताचे केरे स्तवन, करी धावन म्हणून तयांसी। काढा वया त्वरित, विनायक गेले असते तेथ। याची पाहणे असेल प्रचित, तरी बैसावे मुहूर्त क्षणभरी। देवारी नसता गजवदनासी, तुम्ही नैवेद्य दाखविला कवरासी। ऐसे बोलता तू कयासी, आश्चर्य देवांसी वाटले। तो एक मुहूर्त लोटताची त्यांनी, कौतुक देखिले आपुले नयनी। गणपतीची मूर्ती सिंहासनी, उदके भरुणी निथळत। पितांबर पिळवणी पाहता जाण, तो क्षार लागले समुद्र जीवन। हा चमत्कार अद्भुत गहन, आश्चर्य देखोनी करिता ते। तुकयासी पुस्ती द्विजवीर, किमर्थ भिजलासे पितांबर। यावरी म्हणे वैष्णववीर, आले विघ्नहर ये ठाई। निजभक्त ऐकोनी तुकयाची वचनोक्ती, देव निजमनी आश्चर्य करीती। आले विघ्नहर ये ठाई, निजभक्त बुडता जाण, त्याचे सत्वर केले धावन। ऐल तिरी बैसवोनी त्या कारण, गजवदन आले की। ऐकोनी तुकयाची वचनोक्ती, देव निजमनी आश्चर्य करीती। म्हणे विष्णू भक्ताची अद्भुत स्थिती, आपणा प्रतिने नवे। पुढती ब्राह्मण काय बोलत, समुद्रासी गेले पार्वती सुत। हे तुम्हास कैसे झाले श्रुत, साक्षात प्रचित दाखविले। परस्परे आपण उत्तर देतील, याने आराधिला उपमीपती। सकळ देवतांची गती आलीसे हाती, यास्तव प्रसन्न होता सूर्यनारायण। काय एक न दिसे त्या कारण, का कल्पतरुचे देखता उद्यान। कामना पूर्ण नर आहे, जेने क्षीरसागरी रहिवास केला। तरी क्षुधे तृष्णेचा उद्वेग गेला, ना तरी अमृत सिद्धी येता साधकाला। औषधी त्याजला न लागते, तेवी कृपा करिता पंढरीनाथ। तयासी ओळंगती सकळ दैवत, जेवी विलोकिता रोहिणी पतिते। उडगन समस्त दिसती, यापरी परस्परे बोलती देव। ऐकोनी म्हणे तुका वैष्णव, भोजनासी आले पंढरी राव। अंतरी सद्भाव देखोनी, तुम्ही प्रार्थोनी गजवदन। तयासी साक्षात जेववा अन्न, ऐसे ऐकोनी या वचन। देवी मौन धरियले, मग तुकया म्हणती द्विजवर, तुम्ही प्रार्थिला रुक्मिणीवर। त्याचे पंक्तीस विघ्नहर, जेववा साचार निज प्रीती। अवश्य म्हणून ते क्षणी पात्र वाढिले त्याच खडोनी। मग गणपतीच्या सनिध्य होनी, कर जोडोनी विनवीत। जय जयाजी लंबोधरा, 14 विद्यांच्या सागरा। तुझे तांडव देखोनी उमावरा, हर्ष अंतरा न समाये।
तुझी होताची कृपा दृष्टी विघ्ने पळती उठा उठी सप्रेमे अनुभव घेता दिटी तुटे फासोटी भवबंधा आता प्रार्थितो तुझ कारण नैवेद्य भक्षावा प्रीती करुण वचन ऐकोनी गजवदन करीती भोजन तेजवा एके पात्री रुक्मिणी रमण त्या सनिद्ध गजवदन तुकयाचे भक्तिस्तव जान बैसले येऊन उभयता परी कोणाशी न दिसती नयनी अन्न तर सरले पात्रांवरुणी हा चमत्कार देखोनी मनी आश्चर्य वाटले देवांसी म्हणती आम्ही लंबोदर उपासिला परी साक्षात नाही कधी जेविला तुकयाने अघटित दाविली लीला नवल सकळा वाटले गणपती जेविला अपूर्व काय हे अघटित सर्वथा म्हणून साक्षात आले पंढरी राये जे दुर्लभ होय साधका पयोगदीच झाली स्वाधीन मग सरितांचा पाड कोण तेवी कृपा करिता रुक्मिणी रमण दैवते संपूर्ण तुष्टती कामधेनू ग्रहास येता पाही तेथे सहजची येती इतर गाई की रोहिणी वराच्या दर्शने पाही नक्षत्रे कायोन दिसती की वज्रासनी बैसोनी नेटी योग्यांसी ज्याची दुर्लभ भेटी तो सगुण साकार जगत जेठी पावतो संकटी निजदासा यापरी ब्राह्मण सविती देखा मरती वैष्णव भक्त प्रेमळ तुका स्वाधीन केले वैकुंठ नायका जो ब्रह्माद का दुर्लभ मग कर शुद्धी तांबूल घेऊन तेथे मांडिले हरिकीर्तन एक रात्र तेथे राहून चालिले पुसोन निजग्रामा गजवदनासी करोनी नमन देवास विनमी कर जोडून आता देहूस जाव या कारण आज्ञा देणे मज लागी यावरी ब्राह्मण बोलती वचन पुन्हा मागुती द्यावे दर्शन निरोप येईल तुम्हा कारण तै करावे गमर निज प्रीती अवश्य म्हणून वैष्णव भक्त तेथून चालिले अति त्वरित ग्रामा समीप येता निशिद तो एक माळे अकस्मात पातला तुकयासी करोनी साष्टांग नमन कर जोडोनी बोले वचन मळियात गुराळ लागले जाण तेथवरी आगमन करावे सद्भाव देखोनी त्याचे अंतरी अवश्य म्हणती ते अवसरी तुकयासी येता मळिया भितरी माळी अंतरी संतोषला बैसा वयासी ते वेळे घडी करोनी टाकिले चवाळे मने धन्य भाग्य माझे सुफळले जे दीन दयाळ पातले इक्षुदंड मोडोनी लवड सवडी काढोनी दिदली मध्य कांडी परी तुकयास तेथेची गोडी न रुचे चोखडी सर्वथा जेने ब्रह्मरस सेविला प्रीती त्यास इतर सर्वथा नावडती जेवी दिनकराचे लागता संगती दीपक दिसती तेजहीन जो सिद्धांत ज्ञानी मग्न आहे तो पाखंड करणी ऐकेल काय कामधेनू ऐशी जोडल्या गाय मग अजापालन कासया तेवी नाम सुधेची लागता गोडी इतरांशी येत अनावडी आणोनी इक्षु दंडाची चोकडी चवी धडपुडी जाणे ना परिमाळियाचा सद्भाव देखून तेथे बैसले निवांत क्षण त्याने सौज्वळ पात्र उठवण रसा आणोनी पाजेला जाते समयी तुकया प्रती माळी करजोडोनी करी विनंती कि उसन्यावे लेकरांप्रती मंदिराप्रती आपुल्या आकळून इक्षुदंड एके ठाई बांधोन दिदले ते समयी ते खांद्यावरी घेऊन लवलाही तेथोन सत्वरी चालिले देहूज प्रवेशता तुकयास गावीची लेकुरे मागती ऊस तेव्हा आपुले परावे न दिसे त्यास देतसे ऊस त्या प्रती जैसा घरधनी आणि तस्कर दीपकास सारखे निरंतर कि दरिद्री आणि नृपवर यांसी प्रकाशे दिनकर सारिखा कि च्युत वृक्ष आणि बाभुळ जाण गंगा तिरी उगवली दोघे जण परी तिचला अधिक होण न वाटे जाण सर्वथा नातरी उर्वीवरी जाण वसती मुंगी आणि वारण मग समविषम न वाटे तिज लागून लेखी समान दोही ते कि असंख्य जळचरे जाण पयोगदित वसती रात्रंदिन आपपर हा भाव जाण न लेखीच सर्वथा नातरी पौर्णिमेचा निशापती प्रकाशे सारिखा सर्वांप्रती तैसाच भाव तुकयाचा निश्चिती अद्भुत स्थिती निरुपम इक्षुदंड न्यावे आपुले घरी हा आठव सर्वता नवे अंतरी सर्वांभूती मैत्री बरी दृष्टीचराचरी सारखी मुलांस वाटिता ऊस देख ग्रहासे न्यावया उरला एक हे कांतेने देखिले सम्यक
देखो न संताप वाटला, तव ग्रहासी येऊनी वैष्णव वीर, कांतेसी बोले मधुरोत्तर, तिने ऊस घेऊन सत्वर, मग कठीण उत्तर बोलिली, इक्षुदंड वाटिले सर्वांस, ते काय पावले तुमचे वडिलांस, घरी लेकुरे दिसती उदास, नाही खावयास म्हणोनी, मग सक्रोध होऊन अंतरी, इक्षुदंड मारिला पाठीवरी, दोन कांडी पडली भूमीवरी, एक निज करी राहिले निज शांती अंतरी धरोणी देखा, कांतेसी बोलिले वैष्णव तुका, वाटा झाला से नेटका, साय निज सखा पांडुरंग, तुझा तुझ पाशी राहिला भाग, खाली दोन पडलसे वेग, ते लेकुरे आणि आम्ही सांग, घेऊ वाटून निज प्रीती, ऐसे निजांगे देखोनी शांती, आश्चर्य वाटले कांते प्रती, मने हा निर्लज झाला निश्चिती, प्रपंच भ्रांती टाकोनी, आता माया भ्रांती टाकोनी पाही, यासी वाया छळोनी काही, मानापमान न कळे काही, संसार सोयी टाकिली, ऐसा विवेक करुणी चित्ता, निवांत राहिली निजकांता, तुकयाची शांती वर्णिता, तुळणेसी दृष्टांत न एकी, मग विवेक करुणिया महीपती, पुरातन भक्तांच्या धुंडोनिया स्थिती, तव एकादश स्कंदी उद्धवा प्रती, कर्दयू कथा सांगितली, ते एकनाथाचे टीके वरुणी, परिसिली असेल संत सज्जनी, तैसीच तुकयाची शांती नयनी, दृष्टांती दिसून येत असे, हे उपमा देता जाण मजला दिसोन येत असे गौन, जे कर्दयूने घेतले संन्यास ग्रहण, मग केले छळन तयांचे, आणि ग्रहस्थाश्रमी असता वैष्णव भक्त मानापमान सारखे मानित, निजकांतेने मारिता त्वरित, परी क्रोधानु मात्र नयेची, मनोनी उपमा द्यावयासी पाही, दृष्टांत न पुरे कवने ठाई, जैसी क्षीरसागराची तुळणेस पाही, रत्नाकर काही येईल की सायुज्य तेचे साम्यतेशी निश्चिती, सलोकता समीपता नसती, उपयाची ऐसी अद्भुत स्थिती, सभाग्य श्रोती जाणीजे, जेने कलिमाजे वैकुंठी सहज देहासहित लाविला ध्वज, तो प्रेमळ भक्त वैष्णव राज जगद्गुरु सहज अवतरला, तयासी थोर थोर म्हणता पाहे, तरी वरिष्ठ सर्वथा म्हणू नये, जैसा समुद्र गंभीर म्हणता पाहे, एरवे काये नवे तो कि वासरमणी सते जागळा, कासया म्हणावे वेळोवेळा, नातरी शीतळ रोहिणी पतीला म्हणावयाला न लगेचे, पृथ्वीची क्षमा वर्णिता पाहे, ते तेव्हाची तैसी झाली काय, धन्यवाद।